राज्यातली सगळ्यात मोठी बातमी आता मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय ती म्हणजे महामंडळाच्या वाटपानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. घटस्थापनेच्या दिवशी फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. येत्या 10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात एकनाथ खडसेंची वर्णी लागणार का? त्याचबरोबर ज्यांना महामंडळ मिळालं नाही आहे मात्र मंत्रिपदाच्या रेसमध्ये जी मंडळी आहे ते सर्व आमदार आणि त्यांचे समर्थक यांच्यामध्ये आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मंत्री होणं राज्य मंत्रिमंडळात हे अनेकांचं आयुष्याचं स्वप्न असतं. ज्यांना 2 विस्तारांमध्ये महामंडळातही काही मिळालं नाही त्यांना काय मिळणार याची चर्चा आता वेग धरू लागली आहे. अमित जोशी माझ्याबरोबर आहेत, माझे सहकारी. अमित, सगळ्यात मोठी बातमी आहे राज्यातली या क्षणाची, काय माहिती आहे? खर तर गेली 2 वर्ष राज्यातील अनेक लोक हे देव पाण्यात भरून बसले होते. आपल्याला माहिती आहे की 31 ऑक्टोबर 2014 शपथविधी पहिला झाला आणि मग त्यानंतर डिसेंबर महिन्यात आणि त्यानंतर जुलै 2016 असे 2 मंत्रिमंडळ विस्तार झाले. तर या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तेव्हापासूनच रंगू लागली होती. दर अधिवेशनला याचा मुहूर्त यायचा आणि तो चुकायचा, त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थानं मुहूर्त लागले असं म्हणायला हरकत नाही. कारण नुकतं जे महामंडळ आहे त्यांचा वाटप या ठिकाणी पूर्ण करण्यात आले, त्याच्यामुळे आता उर्वरित जो सोपस्कार आहे तो केला जाणार आहे. उत्सुकता फक्त एवढीच आहे की कृषी मंत्रीपद कोणाला दिलं जात आहे, खडसेंचं कमबॅक होणार की नाही. सूत्रांची अशी माहिती आहे की खडसेंचं कमबॅक होणार नाही, कृषी मंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहील. तर इतर 2 राज्यमंत्र्यांची बदली या ठिकाणी होणार आहे आणि 2 कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा त्यांच्या पदावरून पाणी सोडावं लागणार आहे अशी सध्याची डेव्हलपमेंट आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री सर्व विभागांचा आढावा घेतील आणि या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करणार आहेत. अमित, अनेकांनी कोट शिवून ठेवले होते मात्र त्याची मापं बदलली, यावेळेला तसं काही होणार नाही ना अशी चर्चा आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय हे अजूनही कोणाला कळलेलं नाहीये. कारण गेल्या 4 वर्षात या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ज्या पद्धतीने हाताळले, भाजपच्या भल्या भल्या नेत्यांना बाजूला ठेवण्यात हे मुख्यमंत्री यशस्वी झाले. त्याच्यामुळे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणी कोणाची वर्णी लावतात हे सुद्धा कळणं अवघड झालं आणि त्याच्यामुळे शेवटच्या 2 दिवसात याबद्दलचा खुलासा नक्कीच होणार आहे. धन्यवाद अमित या माहिती करता.